नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. हवामान विभागाने दिला गंभीर इशारा. मंगळवारी विदर्भाला शेवटचा दणका बसण्याची दाट शक्यता. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. वरून राजाने दणक्यात हजेरी लावून इशारा खरा ठरविला. काही भागात हलक्या सरी बरसल्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते, मात्र पावसाचा थेंबही पडला नाही. बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मंगळवारी नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेला वरुण राजा जाता जाता शेवटचा दणका येण्याची दाट शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा चक्रवातामध्ये सुपंतित होऊन आंध्र प्रदेशामार्गे विदर्भाच्या दिशेने वेगाने सरकत आहे. त्याचा तीव्र प्रभावामुळे 4 ते 5 दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी काही ठिकाणी मुसळधारेची शक्यता आहे. हवामान विभागाचा हा इशारा बळीराजासाठी धोक्याची घंटा आहे, कारण या पावसामुळे शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान रविवारी दुपारनंतर शहरातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या व विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेल्या मान्सूनने पावसाने अपेक्षेप्रमाणे शहरात जोरदार हजेरी लावली. धुवाधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबल्याने नागपुराची चांगली तारांबळ उडाली होती. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता, मात्र वरुणराजाने दणक्यात हजेरी लावून इशारा खरा ठरवला. काही भागात हलक्या सरी बरसल्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते, मात्र पावसाचा थेंबही पडला नाही. दुपारी आभाळ भरून आले. विजेच्या कडकडाट व मेघगर्जनेसह अनेक भागामध्ये अर्ध्या ते पाऊण जोरदार बराच वेळापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती, त्यामुळे अनेकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला होता. पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. 5:30 नंतर पुन्हा पावसाने झोडपून काढले. हा पाऊस काही पिकासाठी लाभदायक आहे. विदर्भात चंद्रपूरमध्ये दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय वर्धा, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विदर्भात वरुणराजाचा मुक्काम विकेंडपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे, असे संकेत हवामान विभागाने दिले आहे. हा पाऊस पिकासाठी लाभदायक मानला जात असला तरी नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे. आता थोडेसे आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघा, हवामान विभागाने दिला पुन्हा गंभीर इशारा. मंगळवारी विदर्भाला शेवटचा दणका बसण्याची दाट शक्यता. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. वरुणराजाने दणक्यात हजेरी लावून इशारा खरा ठरवला. काही भागात हलक्या सरी बरसल्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते, मात्र पावसाचा थेंबही पडला नाही. तर बघा मित्रांनो, विदर्भात शेवटचा दणका बसण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.